समाज माध्यमांमध्ये पसरलेल्या एका व्हिडिओनं बँकिंग क्षेत्रात खळबळून दिली आहे. बँका आणि विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली जाते याचा भांडाफोड एका तरुणानं केला. पाहूयात हा रिपोर्ट. मला हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की आज मी आहे बजाज आलियांचं एम्प्लॉय. काही माझं आहे का आयडेंटिटी कार्ड बजाज आलियांचं. आमची कंपनी शेतकऱ्यांना कसं फसवित आहे एक मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण खरा आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील हा योगेश शेळके. बजाज आलियांस कंपनीत नोकरी करणाऱ्या योगेशच्या या चित्रीकरणानं बँकिंग क्षेत्रात खळबळ उडून दिली. समाज माध्यमांमध्ये या व्हिडिओची चांगली चर्चा आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक कशा पद्धतीनं बजाज आलियांस बरोबर साटेलोट करून शेतकऱ्यांची फसवणूक करते हे योगेशनं उघड केलं. या सगळ्या प्रकारामुळे योगेशला नोकरीही गमवावी लागली. बँक अधिकाऱ्याच्या हेड ऑफिसला सांगितल्यास त्यांनी लगेच दिवशी चौकशी करायचं काम होतं ना की बाबा आता मी जर शाखा विभाग प्रमुख असलो तर माझं एक कर्तव्य आहे की एखाद्या तरी मॅनेजरला विचारायचं की तुमच्या शाखेतून असा असा प्रकार समोर आलाय का आहे ते. मग ते सुद्धा मला म्हणतात की होत असतंय असं. होत असतंय म्हणून का आहे सर म्हणलं. हे होत असतंय म्हणजे निवळ निवळ लूट होईल नाही लोकांची. बँका आणि विमा कंपन्यांकडून खरंच शेतकऱ्यांची फसवणूक होते का हे वास्तव जाणण्याचा प्रयत्न झी 24 तासनं केला तेव्हा हे सत्य पुढे आलं. इंडिया बँकेकडून आईच्या नावावर कर्ज घेतले होते 1.5 लाख रुपये. त्यापैकी 50,000 त्यांनी विमा म्हणून आमच्याकडून घेतले. सुरुवातीला तर आम्हाला कर्ज हे भेटतच नव्हतं. एका एजंटाच्या माध्यमातून घेतलं. त्यांनी सुद्धा 10,000 रुपये घेतले आणि 1.5 लाखापैकी 50 पॉलिसी कटली. एजंटला 10 गेले आणि शेवटी राहिले आमच्या हातामध्ये 90,000 रुपये. माझं SBI बँकेकडे प्रकरण होतं माझं 1 लाखाचं. 1 लाखापाठीमाग त्यांनी मला अगोदरच सांगितलं जर कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला विमा द्यावा लागेल. तर मी त्यांना विचारलं विमा कशासाठी तर ते काही सांगा ना. आता मला त्याच्यातलं काही एवढा अभ्यास नव्हता तर ते म्हणे 20,000 विमा कटल्याच्या नंतरच तुमचं लोन होईल. तर म्हणलं ठीक आहे आम्हाला गरज असल्यामुळं आम्ही हो म्हणालो. नंतर 20,000 विमा कटला आणि 15,000 रुपये एजंटना घेतले. शेतकरी आपली पिळवणूक होत असली असं सांगत असले तरी बँक अधिकारी मात्र हे मानायला तयार नाही. महाराष्ट्र ग्रामीण बँक लातूरचं क्षेत्रीय कार्यालयाच्या व्यवस्थापकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. विमा असा घेतला जात नाही. त्याचं EKYC केलं जाते. त्याच्या टॅबवर त्यांचा अंगठा लावून त्यांच्याकडनं ती प्रोसेस पूर्ण करून घेतली जाते. तेवढ्यानंतर संपत नाही तर त्याच्यानंतर त्यांना पुन्हा बजाज कंपनीकडून कन्फर्मेशनचा कॉल येतो की तुम्ही ह्या पॉलिसीसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे का. ती कन्फर्मेशन झालं तरच ती पॉलिसी त्यांना मिळते. अशी परस्पर पॉलिसी काढली जात नाही. बेभरोशाचं पीक त्या दुष्काळाचा फेरा आणि यंत्रणांकडून होणारी पिळवणूक यामुळे शेतकरी पुरता पिचून गेलाय. बँका आणि विमा कंपन्यांकडून होणाऱ्या या पिळवणुकीची दखल सरकार घेईल का हाच खरा प्रश्न आहे. बीडहून लक्ष्मीकांत रुईकर आणि औरंगाबादहून विशाल करोळेसह शशिकांत पाटील झी मीडिया लातूर.